रे माझी मशीन ढिल्ली झाली रे अरे रे बर झालं पाय मोडले काय झालं काय शांत व्हा शांत व्हा माझ्या आवाज झाडापेक्षा मेलेलं बरं काय झाली असं वाटतं चंद्रावरून झाले नामदेव राव शांत माझ्या दोस्ताला अशा अवस्थेत बघून मला लय बरं वाटत काय म्हणाला अजून तुम्हाला वाटल पण तसं नाही बघा 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 माझ्या नावानं कशी विवळत आहेत विवळत आहेत याला पोचवायची व्यवस्था करा घरी नामदेवराव तुम्ही काय बी काळजी करू नका हो डॉक्टर साहेबांच्या कडे आपलं लई वजन आहे आपला सबूत खाली जाणार नाही भाई तुमचं ते वजन ह्यांच्यावर आपटा अहो पाटील तुम्ही गावचे सभापती और डॉक्टर की झाड की पट्टी और मंत्री सुद्धा तुमचा शब्द खाली पाडू देणार नाहीत नामदेवराव तुम्ही अजिबात काळजी करू नका डॉक्टरला सांगून स्पेशल थंड खोलीत काय म्हणतात त्याला बरं अहो एअर कंडिशन त्या कंडिशन खोलीत तुमच्या मित्रांची सोय करायला सांगतो मग कसं ठेवणार ना गालठून भरू दे मेरा तर चालेल का तुम्हाला अहो पाटील एक अंगावर कापड नाही ती थंड हवा कुठे शिरते आणि त्या थंडगुल ठेवून आम्हाला थंड करू नका पाटील त्या नामेच ऐकू नका लवकरात लवकर आमची सुटका करा बघा कसं मुणक टेकले पाय लटकले कसं दिसते पाटील कुडकुड लागलोय बघा त्यांनी मुणक टाकलं अडकला हा अडकला करणार कायमची सुटका करणार बघा 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 बायकोच्या आठवणीनं कसं तडफड तडफड करताय कनोजीराव तुम्ही काय बी काळजी करू नका तुम्ही नुसतं बरे वा गावच्या लोकांसमोर तुमचा सत्कार घडवून मारा बघा कसे पाय ताणून बसले तो नामदेवरावांनी सांगितल्याप्रमाणे या तिघांनी बी आपला जीव धोक्यात घालून आपल्या बेरकेवाडीची इज्जत राखली म्हणून मंत्री असणी बोलवून त्यांचा मोठा सत्कार घडवून आणू झालं वारे माझ्या दोस्तानो माझ्या शूरवीर दोस्तानो तुमचा जय हो तुझ्या मारी गणजीराव उठू नका विश्रांती घ्या पडून राहा बघू बरं आम्ही येऊ आम्ही येतो मी शांत झोपा तयारी करतो चला चला वस्त्रात पाय बघ ताट झालं रे